दुर्गवेडी किल्ला स्पर्धेत शंभूराजी ग्रुप अजिंक्य मलिकवाडी येथे मराठा समाजाकडून किल्ला स्पर्धेचे आयोजन। दुर्गवेडे किल्ला स्पर्धेत शंभूराजे ग्रुप अजिंक्य मलिकवाड येथे मराठा समाजाकडून किल्ला स्पर्धेचे आयोजन। मलिकवाड येथील मराठा समाज आणि छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाकडून आयोजित दुर्गवेडे किल्ला स्पर्धेत बाकळे गल्लीच्या शंभूराजे ग्रुपने अजिंक्यपद पटकाविले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले। दीपावली निमित्त दरवर्षी मराठा समाज बांधवांकडून येथे मोठ्या प्रमाणात किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते। यंदा झालेल्या किल्ला स्पर्धेत 20 ग्रुपनी सहभाग नोंदविला होता। या सर्व किल्ल्यांची पाहणी करून छत्रपतींच्या इतिहासाची आणि किल्ला संदर्भातील माहितीचे परीक्षण करण्यात आले। त्यानंतर गुणांच्या गोळाबेरीजेनुसार प्रथम क्रमांक शंभूराजे ग्रुप आणि शिवशंभू ग्रुप मध्ये विभागून देण्यात आला, तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस वसीम नदाफ याने तयार केलेला सिंधुदुर्ग आणि राजमाता जिजाऊ सांस्कृतिक मंडळाने तयार केलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याला विभागून देण्यात आले, तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस किंग स्टार ग्रुपने तयार केलेल्या जंजीरा व साहिल टाकमारे व ग्रुपने तयार केलेल्या सिंहगडाच्या प्रतिकृतीला विभागून देण्यात आले। तसेच उर्वरित सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिसांचे वितरण करण्यात आले। यंदाच्या किल्ला स्पर्धेत विविध किल्ल्यांची अगदी हुबेहुब प्रतिकृती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याची सखोल माहिती बालचमुंनी देत प्रदर्शन केल्याचे कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या सर्व परीक्षकांनी स्तुतीसुमने वाहिली। अरेबिक भाषेतून आला असून ह्याचा अर्थ मेडेकोट असा होतो। आधी लाकडाचा मेडेकोट होता, नंतर ह्याला जेव्हा सिद्दीकी जोहारने कॅप्चर केला त्या टायमाला ह्याला दगडी बनवला आणि दगडी बनवण्यासाठी त्यांना एकूण 22 वर्षाचा टाइम लागला होता आणि किल्ला 22 एकरमध्ये पसरलेला आहे। महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण गावाच्या समुद्र तटावर स्थित आहे आणि हा किल्ल्याचे निर्माण छत्रपती शिवाजी महाराजांनी केले। बक्षीस वितरणावेळी बोलताना संयोजक समिती प्रमुख राजेंद्र पाटील म्हणाले, गेल्या 7-8 वर्षापासून किल्ला स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे। छत्रपतींचा आणि त्यांच्या मावळ्यांचा इतिहास प्रत्येकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही स्पर्धा यशस्वी ठरत आहे। पुढील वर्षापासून किल्ले बनविणाऱ्या स्पर्धकांना त्या त्या किल्ल्यांची माहिती चित्रणे पुरविण्याबरोबरच मोफत किल्ला स्पर्धेची सहल आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले। बक्षीस वितरण काय, आपण सर्वजण जिंकलो आहे, इथं कुणाचा नंबर आला किंवा कुणाचा नाही आला त्याला काही महत्व नाही, आपण सर्वांनी भाग घेतला आणि इथून पुढे पण तुम्ही चांगल्या रीतीने भाग घ्यावा आणि बक्षिसाचं काय असू दे, आपण याच्या पुढे चांगल्या बक्षिसांची आपण बशीक ठेवूच, त्याचबरोबर उत्तेजनार्थ पण, त्याचबरोबर माहिती पर, असे सगळं ज्ञान मिळवायचं आपण इथं प्रयत्न करूया। गेल्या वर्षी आम्ही ज्या वेळेला स्पर्धा ह्या झाल्या त्या बक्षीस वितरणाच्या वेळी मी स्वतः बोललेलो होतो की कुठल्याही गड किल्ल्यांची माहिती पाहिजे, तुम्ही भेट दिली पाहिजे। आम्ही ठरवलं होतं की सर्व मुलांना आपल्या आधार फाउंडेशनच्या वतीनं आणि संयोजकांकडून आम्ही त्यांना किल्ले गड किल्ल्यांची भेट द्यावी व त्यांचा खर्च आपण बघतो असं मागच्या वर्षीच बोललेलो होतो, पण कोरोनामुळे आपल्याला ते शक्य झालं नाही। तर इच्छा पुढे म्हणजे एक महिना अगोदर दसऱ्याच्या पुढच्या वर्षी दसऱ्याच्या वेळेला आपलं नाव नोंदवून घेतलं असेल, दुरुग किल्ले यांचा भेट देऊन त्यांचा अभ्यास आपल्या मुलांना कळावा यासाठी आपण मोफत रूपानं त्यांची टीम बनवली जाईल, बस सांगितली जाईल, त्याचबरोबर त्याला किल्ल्यांची सगळी माहिती भेट असं दिलं जाईल आणि आपण ते अतिशयाने करू। त्याचबरोबर आपण आता बघितलं की काल अतिशय व्यवस्थितपणे पार पड हा परीक्षणाचा कार्यक्रम पार पडला। अविनाश खोत यांनी छत्रपतींचा इतिहास प्रत्येकांपर्यंत पोहोचवून युवा पिढीला जागृत करण्याचा हा उपक्रम आणखीन मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित कार्य करू असे सांगितले। गेली 7-8 वर्ष आपले मित्र समाज बांधव हे ज्या हिरिरीनं व ज्या आत्मीयतेनं भरवत आहेत, प्रथमतः या दुर्गवेडे किल्ला स्पर्धेला अल्प प्रतिसाद होता, जसजसं किल्ला स्पर्धा पुढे जाईल, जशीजशी वर्ष पुढे जातील त्याचप्रमाणे या किल्ला स्पर्धेचं महत्व व या किल्ला स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धक यांची संख्या प्रत्येक वर्षागणिक अशीच अशीच वाढत गेली व इथून पुढे ही स्पर्धा अशीच दिवस वर्षानुवर्ष वृद्धिंगत होऊ जावो व या किल्ला स्पर्धेमध्ये बालचमू आहेत याप्रमाणे तरुणांनी व वयोवृद्धांनी सुद्धा सहभाग नोंदवून ही किल्ला स्पर्धा ही यशस्वी झालेली आहे, याच्यापुढे आणखी यशस्वी व्हावी अशीच मी ईश्वराने प्रार्थना करतो।
तर दिलीप कांबळे यांनी शिवरायांनी दिलेल्या समभावाच्या शिक्षणी बरोबरच त्यांचे विचार प्रत्येकांनी अंगी रुजविण्यासाठी प्रयत्न करूया असे सांगितले. मी पुन्हा एकदा संयोजकांना विनंती करतो की इथून पुढच्या ज्या काही स्पर्धा आयोजित केल्या जातील त्याच्यासाठी एक गटवार विभागणी असावी, की जेणेकरून एक मोठा गट वेगळा असावा, लहान मुलांच्यासाठी लहान गट एक वेगळा असावा, आणि जेवढे कोण स्पर्धक तुमच्याकडे स्पर्धेसाठी सहभागी होणार आहेत त्या प्रत्येक स्पर्धकाला त्याची रिक्वायरमेंट जी काय असेल, तो कुठला किल्ला करतोय त्या किल्ल्याची माहिती देण्याचं काम आपण संयोजकांच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून त्यांना करूया. त्यांना किल्ल्याची माहिती असेल, किल्ल्याचा नकाशा असेल, ह्या सगळ्या माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून ती माहिती त्यांच्या माध्यमातून गावकऱ्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास जाज्वल्य आणि जागृत ठेवण्याचं काम या सर्व मावळ्यांच्या माध्यमातून या धारकऱ्यांच्या माध्यमातून पूर्णत्वास होईल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. यावेळी माजी सैनिक विश्वनाथ पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. चांगल्या पद्धतीनं आणि प्रामाणिकतेनं, म्हणजे कुणाला काय याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे स्पर्धेचे म्हणजे नंबर काढण्यात काही गफलत होत नाही. जे खरोखरच ज्यांनी चांगले केलंय त्यालाच नंबर दिला जातोय. आणि जसं छत्रपती शिवाजी महाराज हे समानतेचे आणि न्याय ह्या याच्या जसं उद्देशाचं जसं त्यांचं राजत्व होतं, ज्या पद्धतीने त्यांनी सांभाळत, त्याच पद्धतीनं समानता ही सदैव आपल्या समाजात टिकून राहावी. आणि लहान मुलांना जसं पहिल्यापासूनच त्याचं समानतेचं कुठलाही वादविवाद न होता समानतेचं त्यांच्या मनामध्ये एक उद्देश व्हावा, हेच या स्पर्धेचं एक महत्व आहे. बक्षीस वितरणास व्यासपीठावर संदीप पाटील, राजेंद्र पाटील, अविनाश खोत, दिलीप कांबळे, विश्वनाथ पाटील, चंद्रकांत शिंदे, शुभम माने, मूर्तिकार गणेश कुंभार, उमेश पाटील यांच्यासह संयोजक समितीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौथ्यांदा अजिंक्यपदाचा जल्लोष दुर्गवेडे किल्ला स्पर्धेत विविध किल्ल्यांची अगदी हुबेहूब प्रतिकृती आणि माहिती सादर करून गेल्या 4 वर्षापासून सलग अजिंक्यपद पटकविलेल्या बाकळे गल्लीतील शंभूराजे ग्रुपने बक्षीस वितरणावेळी नाव जाहीर होताच एकच जल्लोष केला. या दरम्यान शिवरायांचा जयघोष आणि फटाक्यांची आतिषबाजी लक्षवेधी ठरली. ताकती राख न ब्याने जाग पेटू दे आग मराठी आता सटकून ताकती राख न ब्याने जाग पेटू दे आग मराठी आता थोड़ा दुख दे दान भगन रक्तात जाग दे गाज भवानी माता जोश दाही दिशी घुमू दश छत्रपतींचा घोष जय भवानी
का रंगडा जोश दाही दिशी घुमू दशिव छत्रपतीचा घोष लढण्या संग्राम आज हो बळते या मन घटी अमा मरण्या तुम्हारी शत्रुचा जन्म ते पुरा आता हे राजे जी रजी रजी राजे हे